आणि आता एक नजर टाकणार आहोत 10:25 मोठ्या बातम्यांवर. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत मवियाची उद्या आणि परवा बैठक. नरिमन पॉईंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्या 3:00 बैठकीचं आयोजन. 28 तारखेला प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार. बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. 21 ते 22 महत्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून लोकसभेवर निर्णय घेतील. बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा राजीनामा. बसवराज पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. सकाळी 11:00 बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपत होणार प्रवेश. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला दुसरा धक्का. 4 माजी महापौर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह काँग्रेस महिला पदाधिकारी भाजपत. अजित पवारांनी तुमच्यासाठी लोकांमध्ये जाऊन मतं मागितली. तुम्ही जर अजित पवारांचा द्वेष करणार असाल तर सुप्रिया तेही कुठेतरी चुकते. सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर रुपाली पाटलांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा बाईकवरती प्रवास. शिवडी आणि वरळीमध्ये उद्घाटन करताना चिंचोळ्या गल्लीमध्ये प्रवास. दक्षिण मुंबईतनं राहुल नार्वेकर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या नार्वेकर यांच्याकडनं तयारी सुरू असल्याचीही चर्चा. ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास काळाच्या पडद्याआड. प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जम्मू कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना जामीन मंजूर. किला कोर्टाकडनं 1 लाखाच्या जात मुसलक्यावरती जामीन मंजूर. नारायण राणे आमचे स्पर्धक नाहीत, बाळासाहेबांमुळे त्यांचं वैभव. नारायण राणेंना नक्की पाडणार हा आम्हाला विश्वास. लोकसभेच्या जागेवरनं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं वक्तव्य. जरांग यांच्या आंदोलनाविरोधातल्या दाखल याचिकेवरती आता मंगळवारी सुनावणी होणार. सदावर्तेंकडनं याआधीच जरांग यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल. नागपुरात जरांगेंविरोधात सकल मराठा समाजाचं निषेध आंदोलन. फडणवीसांवरील टीकेनंतर जरांगेंविरोधात सकल मराठा समाजाचं आंदोलन. मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचल्याचा आंदोलकांचा आरोप. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं 1.5 महिन्यापासून आंदोलन सुरू. आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करा. अधिवेशनात विजय वडेट्टीवारांची मागणी. राज ठाकरेंकडनं पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर शाबासकीची थाप. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरती मनसे विद्यार्थी सेनेच्या मोर्चाचं आयोजन यशस्वी केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचं कौतुक. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये बंद. माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी.